काय पाहून राहिली मले काय पाहून राहिली मस्त जाऊन बसली आईच्या घरीनं काय हो तुले टाइम नाही भेटला काय मला एक फोन लावाले हा कालपासून गेली तर एक फोन नाही लावला मले जेवले का नाही जेवले झोपले का नाही झोपले अजिबात माई काळजीच नाही नाही लावत काय मला फोन नको लावू मी बी पाहतो ना किती दिवस नाही बोलत तू माझ्यासोबत तर मी बी तुले फोन नाही लावत जोपर्यंत तुझ्या या फोन नाही येत मले तोपर्यंत जाऊ दे मी बी खाली माझ्या डोकं खराब करू माया लाडाच पोरग बाय बेटा गणे आता बाबा वावरात जाते परी जेवण करते का बेटा कुठ करते आई जेवण 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 काही नाही करत जवळ 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 जवळच पाहिजे घेत अंगाच्या दूर नाव खेळतच नाही हाव नाही आता तिथं कशी मी एकटी एकटी दिसतो तिला घरात तर थी तिच्या तिथं खेळत राहते भोयताल भोयताल तू यात जवळ खेळत राहते अंगाच्या दूर तर खेळतच नाही सवय नाही आहे नाही तिला आता मी एकटी दिसतो तर जवळ 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 पाहते ते हाव ना मस्त येऊन बसून जाते तू या मांडीवर आई वावरात जातो जेवण प्रकाश जेवण जाय मग नाही आई राहू दे भूक नाही आहे मला जेवण नाही करत काऊन भूक नाही आहे आई सकाळी नाश्ता केला होता ना भूक नाही आहे मला डब्बा पाठवा लागेल काय मग वावरात पाठवून देबाच्या हाती नाही डब्बा गिब्बा नको पाठव भूक लागली तर मीस येऊन जाईन घरी बरं बरं ठीक आहे मग परी मायासाठी वावरातून परी तू संत्र खात नाही संत्र नाही खावं लागत मग सर्दी होते खोकला होते संत्र नाही खाऊ हा येतो मग रिंकू वावरातून हा या दादा अ माय मावशी तू ये ना मावशी बस बसली असती पण आता मी बसासाठी नाही आली हाव काय तर कायच्यासाठी आली मग मावशी बसासाठी नाही आली म्हणतात ना पाय आता मलेच म्हणते कायच्यासाठी आली तू सांग तू आली तेव्हापासून आली काय माझ्या घरी हा दोघे जण नाही आले तुम्ही तुम्ही त पावले बाप्पा तुम्हाला तर तबलावाल या लागते चला ना मग दोघे जण चालत नाही का माझ्या घरी चला बरं चला दोघे जण चला <laughs> हा काय कायच्यासाठी नाश्ता करायला नाही नाही नाश्ता करायला काय लिहिले घरी भांडे भांडे घास जा म्हटलं एक जण भांडे घासन आणि एक जण भांडे धुईन <laughs> काय माझी मजा करत मग आता तू म्हणूनच राहिली कोणतं काम आहे आता काय काम करायला नीन काय तुम्हाला नाश्ता करायलाच बोलावाले आली असेल ना चला बरं चला मग कुठं गेला जवई आहे ना जवई आहे परीचे पप्पा झोपले काय व बोल ना रिंकू चला ना बुवा चला ना नाश्ता करायला येतो ना मामीजी येतो ना येत जा ना बुवा घरी आता नवीन थोडी आहे तुम्ही येत जा घरी घर तर पाहिलंच आहे तुम्ही आता हाव ना मामीजी आज येऊनच राहिलो होतो आम्ही हाव काय चाल मग रिंकू हो हो चला ना येतो मग आई चालो बाई चाल ये माझ्या जवळ बरं मी बी होय ना एकाच नानीला वळखत काय तू मला बी वळखत जाय ना मी बी तुझी लहान नाणी होय तर <laughs> मग मायापुरी बाप्पा ये बाई ये आ, माय काकू पाय व थोड्या शाणा लेट झाली मी काउन प्रीती कुठे जाऊन राहिली अहो काकू शांता आता काल सांगून ठेवलं शांता काकूले म्हटलं उद्या रिंकूले न म्हटलं माया घरी फराळाचा नाश्ता कराले असं काय प्रीती तू बी बोलावाले चालती ना तो एक काम करणार प्रीती आजच्या दिवस दे उद्या घेऊन जातो जा जा ल बी अ नाही हो काकू उद्या घरी नाही आहे ना मी आज घरी आहे आज घेऊन जातो म्हटलं उद्या अजून कामाले जाईन वावरात जाईन नाही येतो उद्याच आजचा दिवस मी खाली आहे चला म्हटलं माझ्या घरी एक काम करा ना ताई पहिले जातो येतो मग तुमच्या घरी ठीक आहे ना, ना दादा तसं करा मग जा मग पहिले काकूच्या घरी जा आणि ये जा पण माझ्या घरी नक्की नक्की या बा हो ना प्रीती ताई येतो येतो आम्ही जण येतो हा हा ये मग रिंकून पोरीले बी घेऊन ये ना ताई आणतो आणतो

येतो मग प्रीती ये मग रिंगवा ये मी घरीच आहे हा ताई येतो थोड्या वेळानं बाप्पा बाप्पा आले काय पाहुणे हो ना काकाजी या ना या चला घरात सगळं ठीकठाक आहे बुआ हाव मामाजी सगळं ठीकठाक आहे तुम्ही सांगा तुमची तब्येत कशी आहे तब्येत गीता चांगली आहे जान चंद्रकला जाय नाश्ता गिस्ता आणतो ना ना अन्तुन, आता जमते येऊन बसले ते आणतो ना परी येण ना नानाजवळ येण ना जाण बाई परी जाण नानाजवळ <laughs> पाहून राहिली ना परी नानाले येण ना चाल चाल दुकानात जाऊ चॉकलेट बिस्किट काय खात तू म्हणत असन कोण होय माझ्यासोबत बोलते कोणता बुडा होय अशी म्हणत असन मनातल्या मनात <laughs> हा ना काका म्हणत असन नाही कोण आहे म्हणत असन नवीन नवीन चेहरे आ, ये ना मामाजी एखाद्या वेळेस गावाले हा ना काका ये का जा मस्त घेऊन दोघे जण मस्त राय जाई रिंकू आता टाइम भेटन या लागन परी काय खातो लाडू खात काय खाय बर सांग कसे बनवले नाणी सांग बाई परी नानी ले सांग बर कसे बनले तर मस्त बनले म्हणा गोड गोड काय हो चंद्रकला जवळले कोणत्या प्लेटात नाश्ता दिला कोणत्या प्लेटात दिला म्हणजे चांगल्याच प्लेटात दिला मी नाश्ता खराब थोडी प्लेट आहे ते चांगलीच तर प्लेट आहे धुई धाय करूनच ठेवतो ना मी भांडे आणि मला म्हणता कोणत्या प्लेटात दिला नाश्ता अव चंद्रकला माहितच आहे मले तू धुवूनच भांडे ठेवतो म्हणून पण एक सारख्या वाट्यात घेते रिंकूले कोणती वाटी जवळले कोणती वाटी एक सारखा भांड्यात द्या लागते ना नाश्ता एकाले एक लहान वाटीत तर दुसऱ्याला मोठ्या वाटीत असं द्या लागते गा? काय काय हो तुम्ही बी आता घरचेच लोक आहे ना ते दिल्ला तर दिल्ला काय झाला पाहुणे थोडी व्हायची आपल्यासाठी घरचेच लोक होय नवीन लोक आहे काही आपल्यासाठी काही नाही होत मामाजी काही नाही होत ते थाय काही नाही होत पण माय म्हणण्याचं असा अर्थ आहे का सगळ्याला सारख्या वाट्यात दिलं पाहिजे पाहाले बी चांगलं वाटते ते बर ठीक आहे पुढच्या वेळेस लक्षात ठेवा सगळ्याला सारख्या वाट्यात दिन एकाले कोपऱ्यात दिलं तर दुसऱ्याला बी कोपऱ्यातच द्या लागन एवढं बारीक फाळा निवाडा करते बसले बसले आशी ऐकत जाय काकाचा काय चुकीचं थोडी म्हणून राहिले काका बरोबरच म्हणते ना ऐकत जाय मग हा ना बाप्पा तू असता काकाच ऐकतो मी पाय असाय चंद्र कल्याचा आपल्या घरी पाहुणे आले ते नाही समजत तिले लागली आपलीच बडबड कराले जाय बर चाय वाय बनव मस्त अहो नाश्ता तर संपवा तुम्ही नाश्ता करून घ्या मग आणतो मी चाय बर तू या मतान तू या मतान नाश्ता गिस्ता मस्त बनवला मावशी चिवडा बी मस्त बनवला बाई बबिता चाल ना जेवण करून घे आई कर करतो बरा बरा ना जेवण थोड्या वेळानं करतो गणाच्या बाबाला फोन लावून पाहतो कुठं ते बरं बरं लावून घ्या ना बोलून घेतो काय म्हणते हा आई लावतो म्हटलं फोन कालपासून फोन नाही केला नाही तर मग मॅन गण्याची बाबा फोन नाही लावला म्हणून मला माय बबीता नाही लावला फोन लावायला पाहिजे होता काल गोष्टी गोष्टी गाठवूनच नाही राहिली मला फोन लावायची आता लावून घेतो बरं बरं लाव मग बोलणं झाल्यावर जेवण कर हा आई गण्याचे बाबाचे बाबा गण्याचे बाबा हा नंबर भेटला हॅलो हा बोल बीता काय करून राहिले कुठे राहीन मी नेहमी जिथं राहतो आहे नेहमी कुठे राहता तुम्ही घरी राहता वावरात राहता बाहेर जाता मला आता माहिती कुठे येत सांगा ना सरळ सरळ कुठे काय झालं का बोलून राहिले माझ्यासोबत काहून काय झालं म्हणतं काल पासून गेली आत्ता आठवण आली काय तुले आत्ता आठवण आली दुपारी मी तू या फोनची वाटच पाहून राहिलो आत्ता करन मग करन काल संध्याकाळी किती वाट पाहिली फोन नाही लावला तुन आणि आता विचारून राहिली काय झालं तुम्हाला काल गेली तर गेली आईच्या घरी तर एक फोन नाही करता आला तुले पोचल्यावर अजिबात फोन केलाच नाही मले तो काल माझ्या लक्षातच नाही राहिला फोन लावायचा हा काय म्हणजे असं कसं लक्षात नाही राहिलं आता काय मग लक्षात आता फोन लावू दे कालपासून असं आहे ना बबिता मग आईच्या घरी जात भुलूनच जात वाटते तुले माहिती काळजीच नाही काय गणॅज बाबा कसे बोलून राहिले तुम्ही मी काय तुमची काळजी नाही घेत काय काहीतरी बोलून राहिले जे मनात आलं ते माहितच पडलं ना मला किती काळजी घेत म्हणून काल पासून फोन केला ना मला विचारलं ना जेवले, जेवले जोपले जोपले, का नाही जेवले झोपले का नाही झोपले नाश्ता केला काय चांगल्या ना विचारलं मला माहित आहे ना अहो आता एवढ्यासाठी नाराज व्हावं लागते काय नाही लावलं फोन काय झालं नाही लावलं तर मला म्हणता फोन नाही लावला फोन नाही लावला, लावला, लावला। तुम्ही ना काउन नाही केला मला फोन तुम्हाला तर आठवण आली ना मी आठवण आली असं गण्याची आठवण आली केला काय फोन मग गण्यासोबत बोलाले तुमचा राग तर आले पाहिजे होतं काल काय म्हटलं होतं तुम्ही रात्री उद्या बबिता तुले आणि गण्याला आठवत बसून देईन आले काय मले बसवाले मग आले तर नाही मग आम्हाला बसून द्याले आई ना बसून दिलं अन म्हणून राहिली मला फोन नाही केला फोन नाही केला मला आले पाहिजे होता तुमचा हा काय मी नसून पण आईनं बसून ना मग मी तर येऊनच राहिलो होतो त्याच्या पहिले तुम्ही दोघं चालले गेले चालले गेले फोन करून नाही काही येतो नाश्ता केला आणि चालले गेले वावरात दोन दिवसासाठी या तिथे चांगला नाही राहू देत मला असं झालं तसं झालं फोन नाही केला थमका नाही बरं बरं ठेव ठेव फोन ठेव मला नाही बोलायचं आता बरं ठीक आहे ठेवतो फोन नका बोलू मले नाही बोलायचं आहे तुमच्यासोबत बिनकामी अखड दाखवून राहिले मले फोन नाही लावला आणि फोन नाही लावला गेली ताठवण नाही येत नसन तसं त्याले काय झालं होतं फोन लावाले जाऊ द्या मी मॅडो का मॅड करू लावून मला फोन पहा अशा बबीता थोडंसही नाही विचारलं जेवण झालं काय तुमचं काही काही नाही काटला फोन अन मी उपाश येऊन बसलो इथं वावरात जाऊ द्या आता मी नाही फोन करत सोबत अन मी नाही बोलत किती दिवस आहे मग रिंकू आता मी आठ दिवस आहे अजून हा काय भाऊ हा दिवाळीच्या सुट्ट्या आहे पंधरा दिवसाच्या मी म्हटलं आता रिंकू येते का नाही येत म्हणून वाट पाहत बसली होती अ माय ताई येतो म्हटलं ना अशी कशी नाही येणार यास लागते ना आता येतो म्हटल्यावर अ माय प्रीती ताई आता येतो म्हटल्यावर नाही येणार काय काहीतरी तेता न, ते तर आहे पण मी म्हटलं आता चंद्रकला काकूच्या घरी गेले तर आता तुम्हाला किती वेळ लागते ना किती वेळ नाही चंद्रकला मावशीच्या घरी काय वेळ गिडत लागलं असतं पण तुमच्या घरी याच होत म्हणून जास्त काही थांबलो नाही आम्ही हा काय काही म्हणे काय चंद्रकला काकू मग नाही नाही काही नाही म्हटलं चंद्रकला मावशीनं हा काय तु पोरगी मस्त आहे रिंकू तिच्या पप्पा सारखीच दिसते हाव काय प्रीती ताई पप्पाच्या चेहऱ्यावर गेली नाही हाव ना तिच्या पप्पाच्या चेहऱ्यावर आहे ते तिच्या पप्पा सारखीच दिसते ना ताई कोणी म्हणते तुमची मुलगी म्हणते तुमच्याच सारखी म्हणते हा ना तुमच्याच चेहऱ्यावर आहे ते पूर्ण <laughs> हाव ना त्याच्याच चेहऱ्यावर आहे मोलू मोलूबाई मस्त पप्पा सारखी दिसतात तो चिवडा गिवडा आणून देऊ का रिंक नाही प्रीती ताई कोणत्या पोटात खाईन आत्ताच तर मावशीच्या घरून आली मी नाश्ता करून हेच तो संपत नाही राहू दे प्रीती ताई आता गीता काही देऊ नको चिवडा गिवडा जेव्हा मी जाईन का नाही माझ्या घरी तेव्हा बांधून नेऊन नेजो ल बर बप्पा तू जाजेन तेव्हापर्यंत राहायला चिवडा राहीन नाही राह बर बर थंडी छान मस्त वाटते खाव ना आम्ही तर रोज बसतो इसतो पेटवून आई तशी याच्यावर नको पेटत जाऊ फरशी काळी पडून जाईन एखाद्या घमिलात गी पेटवत जाय मस्त हाव गडा बबीता नाही का जुनं घमिल तर हाय लोखंडच त्याच्यातच पेटवा आता उद्यापासून बाबा नाही बसत काय तू बाबा काय जेवण खावण करून दिवसभर वावरात राहते ना हा काय झोपले काय बाबा, आ, बाबा, का बाबा जो आ, फोन होता जवळले तर काय म्हणत होते जवळ काय विचारताय जवळले काय म्हणन रागा फुगले कायच्यासाठी फुगले जवई मला म्हणते कालपासून गेली तर फोन नाही केला म्हणजे तू आता करून आली म्हणते दुपारी असे तसे म्हणून राहिले आता ला ना, ना मले मले काया, काया, आए, ना, मी आ, ना लावला नाही फोन पण तर लावायला पाहिजे ना मला मग मलाच म्हणते तुला आठवण नाही येत काय बोलली काय नसंतस माय जेवण घेऊन केलं मग त्या माहित नाही विचारलंच नाही फोन कट केला मग मी मी काय जास्त बोललीच नाही मग त्याच्यासोबत बिन फालतू बोलत राहायचे ना काय बोलून मग विचार ना मग लाव बरं फोन मी बोलतो नाही का नाही नाही बन राहू दे तू गी नको नाही येत अजून म्हणन बीताना म्हणून आई जवळ ना थोड्या थोड्या गोष्टी राहू दे मीस लावतो फोन ना मीस बोलून घेईन बरं ठीक आहे लाव ला, ना तर ला, ला, मग ना बोलून मी लाव जेवण केलं नाही केलं कुठं आहे काय नाही बाहेर आहे एक काम करतो त्याला नाही लावत आईले फोन लावतो विचारतो गण्याच्या आजीले जेवले का नाही जेवले म्हणून बरं तसं करत गण्याच्या आजीला लाव मग फोन डायरेक्ट अशी नको म्हणू गण्याचे बाबा कुठं आहे काय नाही चांगल्याने विचारून घे झालं काय आई जेवण असं तसं प्रेमा आणि मग विचारतो हा डायरेक्ट नाही विचारत मी प्रेमा विचारतो हॅलो हा बोल झोपल्या होत्या काय आई नाही हो लोटली होती आता झोपाची तयारी झोपा मग आई सकाळी फोन नाही हो लागत म्हणले आता जेवण खावणं झाले ताप आपल्या होऊन जा बोल ना कसा काय फोन केला काही नाही सहज फोन केला कसं काय हालचाल आहे म्हटलं काय करते परी झोपली काय हा परी काय सात वाजता झोपते झोपली हा काय अन गण्याचे बाबा गण्याच्या बाबाचं झालं जेवण नाही प्रकाश तर नाही घरी दुपारी वावरात गेला तेव्हापासून नाही कुठं कामी गेले काय नाही हो प्रकाश कामी नाही गेला बसला असं इकडे चौकात गे मित्राय बरोबर गणेश बाबा तसे तर चौकात जाऊन नाही बसत आज कसे काय गेले गण्या हा काय आई चौकात बसले असन नाही हा चौकात गी बसला असन दुपारी जेवणगी केलं होतं गणेश बाबानं नाही हो दुपारी जेवण काय केलं त्यांना त्याला म्हटलं होतं जेवण नाही करत का रे नाही म्हणे भूक नाही आहे भूक लागेल मी सीन म्हणे घरी जेवण करायला आणि डब्बा पाठवू काय म्हटलं तर नाही म्हणे डब्बा बी नको पाठवू म्हणे काय माहित जेवायलाच नाही आला तो माहित नाही आई मग तब्येत गिब्य ठीक नसेल त्याची माहित नाही विचारलं तर नाही त्याला तापगिप आला काय तर ठीक आहे आई ठेवा मग फोन मी लावतो आता गण्याच्या बाबाला फोन बरं बरं बर, लावून पाय मग प्रकाशले काय म्हणते होतं हा आई ठेवतो मग हा बघीता उद्या सकाळी लावतो फोन ठीक आहे नाही लावतो मी उद्या सकाळी फोन लावतो तुम्हाला ह्या माणूस तर माणूस नाही झोपू देत काय झालं बबिता काय म्हणते शांताबाई अई पाय अशा गण्याचे बाबा जेवण नाही केलं म्हणते असते ना सकाळ पासून काय जाऊ बु आम्ही थोड्याशा गोष्टीसाठी रागा फुगते हा नाही काही ना काही फोन नाही केला म्हणून रागा फुगले ते घरी बी नाही आले म्हणते जेवण केलं आता कुठं घुमून राहिले काय माहीत बाहेरच आहे म्हणते हे लोकांचे जेवण खावणं झाले अन झोपाची तयारी चालू आहे त्याची तर अन गणाच्या बाबाचा पतच नाही कुठं घुमून राहिले घरी नाही आले म्हणते पण कशा आहे बुवा बुवा बी थोड्याशा गोष्टीसाठी रागा फुकते तर तू बी बबिता तुले तर माहित आहे ना कशा आहे म्हणून तर तुले बी एक फोन नाही लावता आला मग लावा ना बाई मग लाव लाव बर जिजा फोन कुठे आहे तर विचार हो लावून पाहतो आता फोन तर उचलला पाहिजे माया नाहीतर मग रागात असन तर फोन बी नाही उचलणार उचलन उचलन उसलन, नाही उचलणार तर माया फोन देतो मग तुला माया मोबाईलवरून बोल मग बरं लावून पाहतो उचलन तर ठीक हॅलो बोल बबिता कुठे आहे तुम्ही कुठे आहे सांगा बर कुठे का काय कुठे आहे कुठं राहीन घरीच आहे ना मी हाव काय घरी आहे म्हणता कायले खोटे बोलून राहिले आताच मी आईले फोन लावला होता ला विचारलं ला, कुठे आहे म्हटलं गण्याचे बाबा ताई तर म्हणते घरी नाही म्हणते कुठे गेला प्रकाश तर आलाच नाही म्हणते घरी आहे ना मी घरी आहे घरीच आहे नाही कुठं गेलो अव खरं खरं सांगा ना काय मला जास्त टेन्शन देऊन राहिले तुम्ही काय तर टेन्शन येऊन राहिले तुले तुले कोण टेंशन घे म्हणते झालं तुझे जेवण झोप आराम कर काय फोन लावला मला आणि कोण म्हणते टेन्शन घे पा गण्याचे बाबा तुम्ही ना मूळ आप का करू काय कायचा रागाला तुम्हाला कायचा रागाला फोन नाही केला याचाच रागाला ना तुम्हाला या बरं तुम्ही उद्या श्यामले घ्यायला येतो मी नाही थांबत इथं दोन दिवसासाठी राहिली आली तर त्याच्यात बी तुमचं रागा फुगणं असं करणं तसं करणं राय ना राय मी थोडी म्हणतो तुला ये नाही राहायचं आता मला आई तर या मला उद्या घ्याल या येतो मी अरे यार बबीता तुला म्हटलं काय मी येतो म्हणून घ्याले राय ना तू राय गण्याचे बाबा खर खर कुटा, कुटा नहीं नहीं? मले खरं खरं सांगा तुम्ही आता आहे कुठं कुठं बाहेर घुमून राहिले एवढ्या थंडीत जेवण नाही करत तसेच उपाशी घुमून राहिले राहू दे ना बबिता राहू दे ना नाटक काले करून राहिली आता एवढी कदर आहे तुले माहित हा काय म्हणजे मी तुमची काळजीच नाही घेत नाही अजिबात काळजी नाही घेत कसे बोलून राहिले हो ना एवढी काळजीची आहे तर काल मला फोन करून लावला मग मी किती वाट पाहत होतो अहो आता तुम्हाला दहा वेळा सांगू काय मी ना नाही लावला तर लावला फोन तुम्ही ना तर लावायला पाहिजे होता ना मग मलेच म्हणता लावला नाही लावला नाही आणि तुम्हाला काय झालं होतं मग मला फोन लावाले जाऊ द्या हे सगळं सोडा पहिले सांगा तुम्ही आहे कुठं सांगा पाठवू काय आईले बोलायचं असं ना तर सरळ बोला नाही तुम्ही वापस आईले फोन लावतो अन सांगतो का गण्याच्या बाबाला माया राग आला आणि त्याच्यानं ते जेवण नाही करून राहिले आणि घरी नाही येऊन राहिले सांगू काय खरं खरं अहो मी घरीच आहे घरीच आहे घरीच बसलो आहे नको लव आईले फोन खरं सांगा, सांगा तुम्हाला ना। हा ना मी घरीच आहे घरीच बसलो आहे आत्ता चाललो हाव काय खरं खरं ना मी काय तुझी शपथ खोटी शपथ खाईन काय घरी म्हटलं तर घरी आहे बर जेवण करा ना मग जेवण नाही करा लागत काय करण ना मी जेवण करन उपाशी राहीन तुले काय करा लागते तुझ्या पोट भरलं ना झालं काय बपा नाटक करते दोन दिवसासाठी या मायच्या घरी नाटक करून राहिलो काय मी नाटकं नाही तर काय चालू आहे मग तुमच्या साधा फोन नाही केला म्हणून नाटक करून राहिले करा ना मग जेवण नाटक नाही करत करा जेवण येऊ काय चालून द्यायला सांगा खरंच येत काय काले चारून दे मग काय हसून राहिले करा ना बा जेवण काय मला बरं नाही तर मला नाही लागणार ना ठीक आहे करतो मी जेवण करतो टेन्शन नको पण एक फोन तर करायला पाहिजे होता ना मग मला ना गण्याच बाबा झालं ना झालं बरोबर हिसाब आता तुम्ही म्हणत होते बसून काय मला आठवत बसून द्यायला नाही ना मग मी रागा फुगली काय नाही मी कशी समजून घेतो तुम्ही समजूनच नाही घेत घ्या मग करा जेवण करा ना आराम करा बर बर करतो जेवण गण्या काय करते हाय ना बसलाय गण्या बी हातच जवळ हो काय बाहेर बसले अंगणातच हा, बसलाय बाबा नाई मी आहे ना गण्या हो काय लक्ष ठेव मग गण्यावर थंडीचं हा, मी गण्याला बी येता काय मग उद्या घ्यायला आता पाहूनपणा गेली तर थांब ना दोन तीन दिवस थांब येतो मग घ्यायला नाही नाही आता नाही थांबत मी तुम्ही रागा फुगता जा मला खरंच म्हणून उद्या येऊन जा मला रात्रभर थांब ना आणि परवाच्या दिवशी चाललं जाऊ मग पक्क ना मग पक्क काय पक्क पक्क माया बर ठीक आहे मग येतो उद्या संध्याकाळपर्यंत बरं ठीक आहे मग बरं ठीक आहे ठेवतो मग फोन बरं बरं जेवण करून घ्या आठवणी ना हा हो करतो काय म्हणते गण्याचे बाबा काय नाही करतो म्हणते जेवण आतापर्यंत तसेच बसले होते उपाशी कुठं आहे बाहेर आहे का घरी आले घरीच बसले होते जमते माले होते हा काय उद्या येतो म्हणते घ्याले बरं बरं उद्याच जान काय मग वापस नाही नाही उद्याचे दिवस थांबण ना घेण्याच्या बाबा मग जाईन परवाच्या दिवशी बरं बरं लय वेळ झाला हो चला आता आपण बी झोपू हाव नाही चला मग झोपू आता